नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात श्री शिवलीला मृत कथाचा अध्याय 7. सुमेधा आणि सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. हे पार्वती पते, तुझा जे जयकार असो. तू कोट्यावधी सूर्यासमान ते पुंज आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. अत्यंत दयाळू हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. सुमेधा आणि सोमवंत सूत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र याचा पुत्र सुमेधा व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही जीवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखोद्गत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पित्राज्ञेने आपल्या बुद्धीच्या विद्येची चमक दाखवण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनून हिमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेन आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला. ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठेच निंद्य कर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. विद्या ही पीडितांची माता, साक्षात कामधेनू, संकटात सहाय्य करते, प्रवासात रक्षण करते. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करूनही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला श्रीवेद दिला. श्रीमंतीने सोमवारी सायंकाळी शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दापत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. श्रीमंतीने अत्यंत हुशार होती. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तत्काळ ओळखले. पण तसे भासवू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्य दक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. त्यामुळे नैशब्दात त्यांना चांगलाच द्रव्य लाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्य रूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना श्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर श्रीदेही झाले. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ आमस्वास उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामपुरती याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिडकारले. तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप असल्याचे सांगतात. सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले. अरण्यातील एकांत व कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास आलेली स्त्री समोर असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच, जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनाशक्ती नाही, विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही, लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता, जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अनच्छ वाच्यता करत नाही, तो नर शंकर स्वरूपच जाणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, चराचरात गुरु रूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातत्व, पुण्यकर्म व सत्कृत्य लोकांमध्ये सांगत नाही, सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात अपपर भावाला धारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही, तो शिव स्वरूपच होय. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने स्त्री वेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंताच्या मात्यापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला. सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण
श्रीमंतीनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे, तुम्ही कोणतेही प्रकार अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले. पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यत्न केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले. राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. श्रीमंतीनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सोमवंताला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. यात आपण त्या देवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले. पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती श्रीमंतीनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे आणखी एक शिवमहात्म्यापर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेशेच्या नादी लागला होता. तिच्या मोहपायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा माता पित्याचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे, मद्यपान सेवन करी, अहोरात्र त्या वेशेचे विलास करीत असे. त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकीत संचार करत होता. एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारे आला. पिंगला व मदन यांनी त्यांचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना त्याचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण पूर्वजन्मे एका थोर शिवयोगाच्या अल्प सेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार्य देशाचा राजा वज्रभाऊ व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला. तर पिंगलेने श्रीमंतीनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. सुमती आणि मद्रायू यांची कथा. सूत सांगतात, दाशार्य देशाचा राजा वज्रभाऊला अनेक राण्या होत्या. त्याची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या सौती तिचा द्वेष करायचा. सुमतीचा पुत्र राज्याधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विष प्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या. तशातच ती प्रस्तुत झाली. जन्मलेल्या मुलाच्या अंगावरही फोड व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतामुळे सुगंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्याकडे उपचार केले, औषध उपचार केले, पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंतकरणही दुखावले गेले होते. सुमती शिवभक्त होती. तिथंतच शंकराचा धावा करत असे, हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? भक्तरक्षक अशी तुझी जी त्रिजगती कीर्ती, हे कैलासपती, तू जगाला वंदे आहेस, मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस, हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप, अजन्म आणि अजित आहे. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरू मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावते, मला मार्ग दाखव. सुमती भयंकर हाल अपेक्षा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस सोचीने घालत असत. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वाचे प्रयत्न पाहूनही राणीलाही भरून यायचे. अरण्यातून जात असताना तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वेश नगरास आणले. तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली. तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकराला हे खूप वाईट वाटले. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्या करवी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश सुमतीने शंकरावर आपला भार सोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावारा उरला नाही. तेव्हा तिचे वृषभ व महाने शिवयोगाचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजा केली. वृषभाने सुमतीला विरक्तीपर उपदेश केला.
ऋषभ म्हणाला, सुमती रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता आप्त पती पुत्र हे सर्व आज कुठे आहेत सांगशील? सवऱ्यांची लक्ष योग्य फिरत आलीस तेथे तुझे सगळे सोयरे कुठून आले? कुठे गेले तेही सांग। पुढे जन्म मरणाचे असे किती फेरे घालायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे। शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे। अंग पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात। मृगजळ ही दिसते पण त्या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीरही मिथ्याच आहे। चैतन्य अडून तयार झालेली एक लाट तिचा शोक कशासाठी करायचा? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षाचे उद्यान आहे। मुली गुरुला शरण गेले नाही तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो हा सगळा मायेचा पूर आहे, हे तू लक्षात घे आणि वेळी सावध हो। या शरीरूपी घराची आशक्ती धरू नकोस। गंगेमध्ये दोन कास्तांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलग व्हावे। तसेच पती पत्नीचे प्रपंचातील सहजीवन असते, जेवढा ऋणानुबंध तेवढा सहवास। कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, ऊन लागते म्हणून वाट करून झाडाच्या सावलीत येतात। आल्या गेल्या पाखरांची व पाचांची चिंता वृक्ष करतो का? सगळे सोयरेही तसेच असतात। प्रपंच हा नुसता खेळ आहे, आपण त्याला असत्य मानलो हेच मोठे अज्ञान। माया मह प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन्ही दोन पक्षी बसलेले आहेत। शिव हा सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे, तो कशातही गुंतत नाही। जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचा विसर पडतो। जो जन्ममरण भोगत राहतो त्यामध्ये एखाद्या पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो, तो पुण्यवंताला त्याचे निज स्वरूप दाखवितो, मग तो पुण्यवंत स्वतः शिवरूप होऊन शिवाची भक्ती करतो। ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले। सुमतीने धावत जाऊन शिवरूपी ऋषभाचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली। ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले। त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला। महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले। त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरापेक्षाही सुंदर दिसू लागली। तसेच मंत्रोक्त भस्म वृषभाने तिच्या मृत पुत्राच्या अंगाला लावले। त्या योगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व स्वरूप झाला। ते पाहून पद्माकरास धन्य वाटले। गुरुकृपा व गुरुमंत्राचे तो प्रभावित झाला। सुमतीने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला। माझ्या शिराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाही। शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य आरोग्य अद्भुत ऐश्वर प्राप्त होईल। हा पृथ्वीवर राज्य करेल। मी याचे नाव भद्रायू ठेवित आहे। हा मोठा होईपर्यंत तू येतेच राहा। मृत्युंजय मंत्राच्या श्रद्धेने त्रिकाल जप कर। पण हा राजपुत्र आहे, ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस। शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला। सुमती तेथेच राहिले। शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत आहे। त्यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला। सुमती व भद्रायूने दावत जाऊन त्याचे पाय धरले, अश्रूंनी त्यांचे चरण धुतले, आदरांनी घरात नेऊन पूजन करून स्तुती केली। पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली। त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतीधर्म समजावून सांगितला। ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेद शास्त्रे आणि पुराणे यामध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर। माता पिता गुरु यांच्यावर निष्ठा ठेव। सर्व भूतांच्या ठाई शिव तत्व आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव। काळ वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल। अतिथी देवमित्र स्वामी वेदविद्या यज्ञकर्म पशु शेती विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे। आपली लहान मुले पत्नी शत्रू दास घरातील घटना व प्रसंग आजारपण याची कधीच अपेक्षा करू नये। लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी। कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये। परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये। स्नान जप अध्ययन होम गोब्रह्मणाची सेवा श्रवण मनन निजध्यास या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात। श्रम भोजन आणि निद्रा या गोष्टी प्रमाणात असाव्यात। दान सत्कर्म अभ्यास व श्रवण यात कधीच आळस करू नये। धर्मपत्नीवर प्रेम करावे। परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी। शत्रूविषयी क्रोध साधूजनाविषयी नम्रता ज्येष्ठजनाविषयी मदत संत व भक्त यांच्याविषयी विनय संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी। शंकराचे नित्य ध्यान करावे।
त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याचेप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. आपले धन, आयुष्य, ग्रहकलह, मैथून, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान याविषयी खोटी वाच्यता करू नये. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, कृतज्ञ, धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये. बंधू, सोयरे, स्वजन यांच्याशी जेवढ्याच तेवढा संबंध ठेवावा. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्रांतीही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राचे निष्ठेने नित्य पठण केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्युभय नाहीसे होते. सोमवार प्रदोषिव रात्र या व्रताचे श्रद्धेने विधी प्राचरण करावे. शास्त्राला प्रमाण करून मानून प्रत्यक्त्री दान दिल्याने ऐश्वर वाढते. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य, औदार्य आदी सद्गुण असणाऱ्याने जीवित फल होय. स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. यास्कांना विनमुख पाठवू नये. जिथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्याचे कर्तव्य पाहून सरफडत नाही, दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभाग होतो, जो सर्वांचे हित चिंतेत येतो, खरा शिवभक्त. पृथ्वीत्वात खरी चारच मोठी रत्न आहेत. अन्न, पाणी, शुभाशिते व अवधारे. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावे. शिवकृपेने भाग्योदय झाला तरी सद्धर्म सोडू नये. गुरु आणि शंकर एक स्वरूपच आहेत. त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप, यौवन या 8 गोष्टीचा फार लवकरच गर्व होतो म्हणून सावध राहावे. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्याने सद्गुणी रूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य फुलते. जर तो ज्ञानी असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तर सर्व श्रेष्ठ होईल. सुत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रला अनेक प्रकारे स्वधर्माचा व नीतीचा उद्देश केला. त्या उद्देश वचनाने पालन केल्याने आपल्याला व्यापारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमामरण वास करतो. त्याचे पारायण ही गिरी प्रदक्षिणा ही करणाऱ्या सद्भक्तांना निर्देश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा. तिच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. स्त्री सांब सदा शिवन्मत होते. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ होतील, सद्गुरूची भेट होईल.